दौंड पोलिसांची यशस्वी कामगिरी, 17 लाख मुद्देमाल जप्त करत एक जणाला देखील गजाड करण्यात त्यांना यश आलं. दौंड तालुक्यातील वडगाव दरेकर या ठिकाणी विनापरवाना वाळू उपसा करताना ट्रॅक्टर आणि जेसीबी जप्त करण्यात आली आहे. या दोन्ही वाहनांची किंमत 17 लाख रुपये आहे. तसेच या दोन्ही वाहनासह उमेश शितोडे यांच्यावरती चोरीचा गुन्हा पोलीस शिपाई नारायण वलकरे यांनी दाखल केला. ही कारवाई दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशानं सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केली आहे. यावेळी कामगार तलाठी रोहन गवते, पोलीस हवालदार शैलेश हंडाळ, पोलीस हवालदार महेश भोसले इत्यादी उपस्थित होते. प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, News Today 24, दौंड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.